First of all, welcome students. Today we have to solve the examples of inverse trigonometric functions. Last lecture la apan already derivatives of inverse trigonometric function che formulae derive kelele ahet. त्या सोबत आणखी थोडे फॉर्म्युले ही तुम्हाला मी सेंड केले होते आणि तुम्हाला सूचना दिली होती की हे सगळे फॉर्म्युले तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. प्रत्येकाने हे फॉर्म्युले वहीमध्ये लिहिलेले असतीलच आणि पाठही केले असतीलच. जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला एक्झाम्पल समजायला आणि सोडवायला दोन्हीही खूप सोपं जाईल, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला लागेल. म्हणून सगळ्यांनी एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी हे फॉर्म्युले कंपल्सरी पाठ करणे गरजेचेच आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला परवाचे फॉर्म्युले सेंड केले होते त्या फॉर्म्युल्यामधले थोडे फॉर्म्युले मी इथं एक्सप्लेन करते आणि थोडे फॉर्म्युले एक्झाम्पल्समध्ये आपल्याला जसे जसे यूज करावे लागतील तसे तसे आपण एक्सप्लेन करत जाणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. याच्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीमधले सहा फंक्शन्स बघितले होते आणि त्यांच्या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण डिराईव केला होता, म्हणजे कसं येतो हे सुद्धा आपण पाहिलं होतं. इथं फक्त आपण फॉर्म्युले घेतले आहेत, म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुमच्या त्या टाईपची जर टर्म आली, साईन इन्व्हर्स टर्म आली, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला आपल्याला तिथं काय यूज करायचं आहे, 1/√1 − x². डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू −1/√1 − x² अँड सिमिलरली. म्हणजे का सिमिलरली म्हटलं मी, इथं साईन इन्व्हर्स एक्स आणि कॉस इन्व्हर्स एक्सच्या ह्या दोघांच्याही डेरिव्हेटिव्हच्या टर्म सेम आहेत, फक्त फरक कुठे आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इन्व्हर्स एक्सची टर्म काही आहे पॉझिटिव्ह आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स टर्मची निगेटिव्ह आहे. अगदी सिमिलर टॅन इन्व्हर्स एक्स आणि कॉट इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह सेम आहे, फक्त टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे पॉझिटिव्ह आहे तर कॉट इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स एक्स आणि कोस सेक इन्व्हर्स एक्स मध्ये एक टर्म पॉझिटिव्ह येते तर दुसरी टर्म काय येते तुमची निगेटिव्ह येते. हे फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पल मध्ये यूज करायचे आहे. ह्याच्यानंतर आपण पाहिलं होतं काय, सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन. सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक्झाम्पलमध्ये जेव्हा तुमच्या टर्म्स अशा टाईपचे दिलेले असतात, रूटमध्ये 1 − x² x मध्ये असणारे असे इक्वेशन जर दिले असतील तर त्याच्यासाठी त्याच्या समोर दिलेल्या ज्या टर्म्स आहेत करस्पॉन्डिंग टर्म्स आपल्याला सबस्टिट्यूट म्हणून घ्यायचे असतात. आता ह्यातला एक फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जर आपली टर्म √1 − x² टाईप असेल तर आपल्याला सबस्टिट्यूट काय घ्यायचा असतो, x = sin θ और x = cos θ. आपण नेहमी काय घेणार आहोत, x = sin θ. साईन थिटाच का घ्यायचा, तर इथे जर आपण एक्स्ट्रा जरी व्हॅल्यू साईन थिटा पुट केली तर ही टर्म झाली 1 − sin²θ आणि आयडेंटिटी प्रमाणे 1 − sin²θ म्हणजेच कोणती टर्म असते, cos²θ असते. √cos²θ म्हणजे √ काय होतं, सिम्प्लिफाय होतं आणि आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, फक्त cos θ. म्हणून नेहमी जर तुमच्या एक्सप्रेशन मध्ये टर्म √1 − x² येत असेल तर आपल्याला सबस्टिट्यूट काय घ्यायचं आहे, x = sin θ. सिमिलरली जर अशा टाईपचे फंक्शन्स येत असतील तर करस्पॉन्डिंग त्याच्या समोर ज्या टर्म दिलेल्या आहेत त्या टर्म्स आपल्याला सबस्टिट्यूट म्हणून यूज करायच्या आहेत. आणखी एक्झाम्पल्समध्ये जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाणारच आहे, पण हे सगळे सबस्टिट्यूट तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत तुमच्या दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रीमधले थोडेसे इम्पॉर्टंट फॉर्म्युले ज्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करत असताना तो फॉर्म्युला कोणत्या टर्म्स आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले लागणार आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे sin²θ, sin 3θ, cos 2θ, cos 3θ, tan 2θ, and tan 3θ फॉर्म्युले. इथं आता sin²θ आपल्याला सांगितलेलं आहे 2tan θ / 1 tan²θ, किंवा दुसरा फॉर्म्युला सांगितलेला आहे 2sin θ × cos θ म्हणजे कशाची व्हॅल्यू असते, sin²θ. सिमिलर cos²θ आपल्याला चार फॉर्म्युले सांगितले आहेत. पहिला सांगितलेला आहे cos²θ − sin²θ, दुसरा सांगितलेला आहे 1 − 2 sin²θ, थर्ड फॉर्म्युला आहे 2cos²θ − 1, फोर्थ फॉर्म्युला इज 1 − tan²θ / 1 tan²θ. असे हे तुम्हाला sin²θ, cos²θ आणि 3θ फॉर्म्युले दिलेले आहेत. हे फॉर्म्युले सगळ्यांना पाठ असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कोणत्या टर्मचा फॉर्म्युला दिलेला आहे हे ओळखता येतं आणि एक्झाम्पल सोडवणं खूप सोपं होऊन जातं. वी विल स्टार्ट द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड dy/dx if y = tan inverse of √x.
Here, given function is y is equal to tan inverse of root x, which is a composite function. Therefore, use here derivative of composites method. Differentiating with respect to x, we get derivative of y as dy by dx, and derivative of, first we have to take derivative of tan inverse x. We know that derivative of tan inverse x is equal to 1 upon 1 plus x square, but here the value of x is root x, therefore dy by dx is equal to 1 upon 1 plus root x bracket square into derivative of, we have taken derivative of tan inverse, remaining function is root x, therefore take here derivative of root x. We know that 1 upon 1 plus square root get cancelled, therefore here we get x into derivative of root x is 1 upon 2 root x, therefore we get final answer as 1 upon 2 root x into bracket 1 plus x. काय सांगले इथे एक्झाम्पल मध्ये y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स ही टर्म सांगितलेली आपल्याला. टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, म्हणून त्याची मेथड ही आता आपल्याला इथे यूज करावी लागणार आहे. फर्स्ट फंक्शन इज टॅन इनवर्स आहे, देअरफॉर टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला पहिल्यांदा यूज करायचा आहे. टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, पण इथे हे एक्सची व्हॅल्यू आपली किती आहे, रूट एक्स आहे, म्हणून ही टर्म झाली रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आपण ऑलरेडी टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, म्हणजे अजून कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, रूट एक्सचा, म्हणून ती टर्म कुठे आली, तुमची रूट साईन मध्ये. इथं स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं, त्याच्यामुळे त्या टर्म काली फक्त एक्स झाली, आणि इकडे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन 2 रूट एक्स, म्हणून तुम्हाला फायनल आन्सर काय मिळालं, 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स ही टर्म मिळाली. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल इज फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्स. इथे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले होते मी, आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर बाहेर इन्वर्स फंक्शन असेल आणि आतमध्ये तेच फंक्शन जर असेल तर हे फंक्शन आणि हे इन्वर्स फंक्शन कॅन्सल होतात, आणि त्याचं आन्सर काय मिळतं, फक्त आपल्याला पुढची असणारी टर्म. बाहेर तुमचं कॉट इन्वर्स एक्स आहे आणि आतमध्ये टर्म तुमची कॉटची आहे, देअरफोर कॉट इन्वर्स कॉट गेट कॅन्सल, अँड रिमेनिंग आन्सर वी गेट एज ई रेस टू एक्स ओनली. देअरफोर हिअर सिम्प्लिफाईड एक्झाम्पल इज वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स ओनली. Differentiating with respect to x, we get dy by dx is equal to e raised to x. इथं आपण तुम्हाला जे फॉर्म्युले सांगितले होते की कोणत्याही फंक्शनचा इन्वर्स बाहेर असेल आणि आतमध्ये तेच फंक्शन असेल, म्हणजे साईन इन्वर्स ऑफ साईन एक्स इज इक्वल टू एक्स, कॉट इन्वर्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू एक्स, सिमिलर इथं एक्सची व्हॅल्यू ई रेस टू एक्स असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय मिळाली, तुम्हाला ई रेस टू एक्स मिळाली, आणि ई रेस टू एक्सचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, ई रेस टू एक्सच. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाईन dy by dx if y is equal to cos cube of cos inverse of x cube. इथं आपल्याला टर्म सांगितलेले आहे, ठीक आहे. इथं बघा आता काय सांगितलेलं आहे, गिवन फंक्शन इज y इक्वल टू कॉस क्यूब ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब. इथं जो कॉसचा क्यूब आहे हे पूर्ण फंक्शनला घेतलेला आहे, म्हणून हा क्यूब आपण काय केलं, कॉमन काढला आणि तो ब्रॅकेटच्या बाहेरवरती लिहिला, म्हणून आतमध्ये टर्म काय ना, कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब, आणि हा तुमचा क्यूब इकडे आपण वरती घेतला. ब्रॅकेटमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सिमिलर फंक्शन तयार झालं, बाहेर जे फंक्शन आहे आतमध्ये त्याच फंक्शनचा इन्वर्स फंक्शन आहे, म्हणून हे फंक्शन आणि इन्वर्स फंक्शन काय होणार, कॅन्सल होणार, म्हणजे आतमध्ये टर्म ब्रॅकेटमध्ये काय राहिली, फक्त रिमेनिंग टर्म इज ओनली एक्स क्यूब अँड ब्रॅकेट रेस टू 3 अगेन. देअरफॉर हिअर वी गेट वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 9, अँड डिफरन्सिएटिंग इट वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ y as dy by dx, and derivative of x raised to 9 is equal to 9 into x raised to 8. इथं ब्रॅकेटचा कॉसचा क्यूब आहे, हा क्यूब पहिल्यांदा आपण काय केला, बाहेर कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये तुमचं बाहेर जे फंक्शन आहे त्याच फंक्शनचा इन्वर्स असल्यामुळे फंक्शनचा इन्वर्स कॅन्सल झालं, आणि ब्रॅकेटची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एक्स क्यूब, आणि ब्रॅकेट रेस टू आपल्याला किती सांगितलेला, अजून 3, म्हणून आन्सर मिळेल तुम्हाला एक्स क्यूब रेस टू 3, म्हणजेच एक्सचा 9वा घात मिळाला, एक्स रेस टू 9 मिळालं. डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर इथं एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज केल्यामुळे 9 आहे तसंच आलं, आणि इंटू एक्स रेस टू 9 मायनस 1 म्हणजे किती आला, 8 आला. अगदी सिमिलर हे एक्झाम्पल आहे, फक्त कॉसच्या जागी टर्म तुमची साईनची टर्म आहे, आणि इकडे एक्स क्यूबच्या जागी टर्म काय, तुमची रूट एक्सची टर्म आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, टेक 4 ॲज कॉमन, देअरफॉर वी गेट वाय इज इक्वल टू साईन ऑफ साईन इनवर्स ऑफ रूट एक्स ब्रॅकेट रेस टू 4. हिअर साईन इनवर्स फंक्शन गेट कॅन्सल, देअरफॉर रिमेनिंग टर्म इन द ब्रॅकेट इज रूट एक्स अँड रेस टू 4.
we know that root means raised to 1 upon 2. Therefore, here we get x raised to 4 divided by 2, that is x square. Differentiating with respect to x, we get dy by dx is equal to 2x. Ita dilele function madhe root x cha derivative ghet astana. Sorry, ita dilele term tumchi sin of sin inverse of root x bracket raised to 4 ahe. Ita sin inverse sin kele ma atna term le root x raised to 4. Pan root manjes kay mhanto apan 1 upon 2 term mhanto. Je ti term jali 4 by 2 manjes x square. Ani x square cha derivative nehmi kiti asto 2x asto. Tyachyanantar apan pudhche example pahnar ahot. Next example is find dy by dx if y is equal to cosec inverse of 1 upon cos raised to cos of 5 raised to x sin lela hai. Ata ita aplyala tumhala dilela formula madla kontha formula use kele bagayche aplyala. Jeva jeva tumcha function madhe term ghet astana numerator madhe nehmi 1 asto ani khali tumcha function asto tevha ita aplyala sin inverse of x is equal to cosec inverse of 1 upon x पहिले जे फॉर्म्युले दिलेले आहेत त्या फॉर्म्युला मधला करस्पोंडिंग फॉर्म्युला यूज करायचा असतो. मग इथे दिलेली टर्म तुमची cos of 5 raised to x डिनोमिनेटर मध्ये आहे, ही टर्म न्यूमरेटर मध्ये आणायची असेल तर ह्या cosec inverse आपल्याला कन्वर्जन करायला पाहिजे. मग cosec inverse कन्वर्जन कशामध्ये होणार, तुमचं sin inverse मध्ये. Therefore, ही छेदात असणारी टर्म तुमच्या अपवाप कुठे येते, अंशामध्ये, आणि ही टर्म येते sin inverse of cos of 5 raised to x मिळते. काय सांगितलं मी, एक्झाम्पल मध्ये जेव्हा न्यूमरेटर मध्ये 1 आणि दिलेलं फंक्शन डिनोमिनेटर मध्ये असतं तेव्हा डेरिव्हेटिव्ह घेत असताना पहिल्यांदा बाहेरचं हे जे फंक्शन आहे हे फंक्शन चेंज करायचं, आणि चेंज करून कुठलं घ्यायचं तर त्याचं करस्पॉन्डिंग जे फंक्शन असेल ते. मात्र कोसेक इनवर्स आणि साईन इनवर्स मध्ये रिलेशन असतं म्हणून आपण येतो कोसेक इनवर्स कन्वर्ट केला आणि त्याच्या जागी काय घेतलं आपण साईन इनवर्स एक्स. देअरफोर ही डिनोमिनेटर मधली टर्म न्यूमरेटर मध्ये आली. आता परत मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं बाहेर साईन इनवर्स आहे, म्हणजे आज जर साईनची टर्म तयार झाली तर साईन इनवर्स साईन का होईल, कॅन्सल होईल, आणि सिम्प्लिफाईड आन्सर म्हणजे पुढचे असणारे आपल्याला टर्म मिळेल. बरोबर आहे. पण इथं दिलेलं जे फंक्शन आहे कोणतं आहे, कॉस आहे, म्हणजे परत आपल्याला ह्या कॉसचं कन्वर्जन कशामध्ये करायला हवं, साईन मध्ये करायला हवं. म्हणून आपण इथं काय लिहिलं, कॉस काढला आणि त्याच्या जर घेतला साईन. मग तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले आहेत की कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू साईन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स असतं, म्हणजे साईनचं कन्वर्जन कॉसमध्ये किंवा कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये करत असताना फर्स्ट टर्म नेहमी आपल्याला काय घ्यायचे असते, पाय बाय टू, मधलं साईन नेहमी काय घ्यायचं असतं आपल्याला मायनस, आणि तुमच्या एक्झाम्पलमध्ये जो अँगल असेल तो अँगल म्हणजे तुमच्या ब्रॅकेटमधली सेकंड टर्म असते. मग इथं आपला 5 रेस टू एक्स आहे म्हणून ब्रॅकेटमधली सेकंड टर्म काय मिळेल तुम्हाला, 5 रेस टू एक्स मिळाली. इथं साईन इनवर्स साईन कॅन्सल झालं आणि देअरफोर सिम्प्लिफाईड आन्सर काय मिळालं आपल्याला, पाय बाय टू मायनस 5 रेस टू एक्स मिळालं. जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर पाय बाय टू ही टर्म कॉन्स्टंट आहे, देअरफोर डेरिव्हेटिव्ह इज 0. मायनस साईन ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स, यूज हिअर द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, देअरफोर वी गेट अँसर 5 रेस टू एक्स ॲज इट इज इंटू लॉग ऑफ 5. देअरफोर फायनल आन्सर इज मायनस 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. एक्झाम्पलमध्ये ह्या मेथड कधी कधी सांगितलं येतं, कोणते कोणते फॉर्म्युले आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यूज केला फॉर्म्युले तर कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स, हा पहिला फॉर्म्युला इथे यूज केला आहे. इथं आपण दुसरा फॉर्म्युला यूज केला आहे, कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू साईन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स, आणि हे फॉर्म्युले यूज करून आपण एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं, आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर मग आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह घेत असताना पाय बाय टू ही टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 0 आला, आणि मायनस 5 रेस्ट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, मायनस 5 रेस्ट एक्स इंटू लॉग ऑफ 5 आला. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाईन डीवाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. हे एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर गिवन एक्झाम्पल इज वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. हिअर यूज व्हॅल्यू ऑफ कोसेक एक्स ॲज मायनस साईन ॲज इट इज अँड व्हॅल्यू ऑफ कॉट एक्स इज कोसेक्स मायनस साईन एक्स. टॅन इनवर्स फंक्शन इज ॲज इट इज, हिअर डिनॉमिनेटर इज सेम, देअरफॉर राईट वन टाईम ओनली, अँड वी गेट एक्झाम्पल ॲज टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय साईन एक्स. कीप टॅन इनवर्स फंक्शन ॲज इट इज अँड यूज हिअर द फॉर्म्युला ऑफ 1 मायनस कॉस एक्स.
We know that the formula of 1 minus cos x is 2 sine square of x by 2. Since here angle is x by 2, therefore here use the formula of sine 2x for sine x. Therefore we get as 2 into sine x by 2 into cos x by 2. Here 2 same term get cancel, and 1 sine term in the numerator and in the denominator get cancel. Therefore remaining function is sine x by 2 divided by cos x by 2, that is tan x by 2. Here tan inverse tan function get cancel, therefore remaining answer is x by 2, and the derivative of x by 2 is 1 by 2. Therefore our final answer is 1 by 2. बघा परत एकदा बोलते कोसेक ची व्हॅल्यू यूज केली आपण कोसेक एक्स बाहेरचा टॅन इनव्हर्स आपण तसाच ठेवतोय तो काही चेंज करायचा नाही फक्त सिम्प्लिफाय करतो आपण ब्रॅकेट मधलं फंक्शन मग पहिल्यांदा कोसेक ची व्हॅल्यू यूज केली त्या एक्स मायनस साईन तसंच ठेवलो कॉट एक्स ची व्हॅल्यू यूज केली कॉस एक्स अपॉन साईन एक्स दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे एकदाच लिहिलं न्यूमरेटरमध्ये व्हॅल्यू झाली 1 मायनस कॉस एक्स इथं 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला यूज केला 1 मायनस कॉस एक्स इज इक्वल टू 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2 हा तुमचा फॉर्म्युला आहे आणि इथं तुमचा अँगल हाफ अँगल आला म्हणून आपण साईन एक्ससाठी साईन 2 एक्सचा फॉर्म्युला यूज केला वी नो दॅट साईन 2 एक्स इज इक्वल टू 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स देअरफोर साईन एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 2 sin x by 2 into cos x by 2 जो अँगल असतो त्या अँगलचा हाफ अँगल असतो 2x असेल तर तिथं टर्म x असते आपली व्हॅल्यू काय आहे इथं x आहे म्हणून इथला अँगल आपला काय आला x by 2 2 सेम टर्म कॅन्सल झाली साईन स्क्वेअर मधला एक साईन डिनॉमिनेटर मधला एक साईन कॅन्सल झाला म्हणजे टर्म राहिली साईन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 म्हणजेच कोणती व्हॅल्यू झाली टॅन एक्स बाय 2 टॅन इनव्हर्स टॅन निघून गेला म्हणजे राहिली व्हॅल्यू फक्त एक्स बाय 2 आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आला तुमचा 1 बाय 2 आणि इथं तुमचं हे एक्झाम्पल कम्प्लीट झालं. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साईन एक्स. आता मगाशी जे फॉर्म्युले सांगितले ते फॉर्म्युले परत इथे आपल्याला यूज करावा लागतो. याच्यामध्ये पहिल्यांदा बाहेरचं फंक्शन तुमचं कॉट इनवर्स आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये टर्म सॉरी आतमध्ये फंक्शन आहे तुमचं कॉस एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. पहिल्यांदा ही टर्म मी टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करणार आणि आतमध्ये परत तुमची टॅनची टर्म तयार करणार. कॉट इनवर्सचं कन्वर्जन आपण टॅन इनवर्समध्ये केलं तर इथल्या टर्म तुमच्या काय होणार इंटरचेंज होणार म्हणजे न्यूमरेटरमध्ये टर्म डिनॉमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटर टर्म न्यूमरेटरला आली. म्हणजे एक्झाम्पल जर तुमचं वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस साईन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स. आता हे एक्झाम्पल सोडवायचं असेल तर 1 प्लस साईन एक्ससाठी आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही आहे. जर इथं 1 मायनस कॉस एक्स असता किंवा 1 प्लस कॉस एक्स असता तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज केले असते. म्हणून इथं तुम्हाला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे ह्या व्हॅल्यूज तुम्हाला हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करावे लागतात. ते फॉर्म्युले पहिल्यांदा तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत. इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिटी यूज केलेली आहे. आपल्याला माहित आहे की साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती असते 1 असते. म्हणून ह्या पहिला टर्म 1च्या जागी आपण व्हॅल्यू यूज करणार आहे कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2 प्लस साईन स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2. आता एक्स बाय 2 चा अँगल काय घेतला तर साईन एक्सच्या जागी आत्ता एक्झाम्पलमध्ये सांगितलं तसं मला साईन 2x फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे ही वेगळी व्हॅल्यू काय होणार तुमची 2 इंटू साईन ऑफ हाफ अँगल इथं एक्स आहे त्याचा हाफ म्हणजे एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स बाय 2 इथला अँगल एक्स बाय 2 आला म्हणून इथं सुद्धा आपण अँगल काय घेतलेला आहे एक्स बाय 2 एक्स बाय 2. त्याच्यानंतर आता 1 व्हॅल्यू झाली साईनसाठी व्हॅल्यू झाली राहिली टर्म कोणती कॉससाठी. कॉससाठीची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे कॉस इनवर्स एक्स कॉस एक्स इज इक्वल टू इथं आपण कॉस 2x फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि कॉस 2x फॉर्म्युला काय येतो तुमचा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स. पण त्याच्यामध्ये सुद्धा अँगल आपण फक्त चेंज केले आणि एक्सच्या जागी व्हॅल्यू काय यूज केले एक्स बाय 2 कारण सगळ्या टर्ममधला अँगल आपल्याला काय पाहिजे सेम पाहिजे तरच आपल्याला टर्म सिम्प्लिफाय करता येते. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण एक्झाम्पलमध्ये यूज केलेल्या आहेत. देअरफोर वी गेट वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ राईट व्हॅल्यू ऑफ 1 ॲज कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साईन स्क्वेअर एक्स बाय 2 व्हॅल्यू ऑफ साईन एक्स इज इक्वल टू 2 साईन एक्स बाय 2 इंटू
cos x by 2. Value of cos x is cos square of x by 2 minus sin square of x by 2. सगळ्या टर्मच्या व्हॅल्यूज आपण इथं आता यूज केलेल्या आहे. जर आपण पाहिलं तर ही एक स्क्वेअर टर्म आहे, ही एक स्क्वेअर टर्म आहे, आणि ही तुमची एक्सपान्शनमध्ये असणारी मिडल टर्म आहे. म्हणजे ह्या तीन टर्म्स एका ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या एक्सपान्शनच्या टर्म्स आहेत. देअरफोर तो ब्रॅकेट काय तयार करायचा आहे आपल्याला? ब्रॅकेट तयार करत असताना स्क्वेअर टर्मचं स्क्वेअर रूट, कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय ना? कॉस. म्हणून फर्स्ट टर्म इज कॉस एक्स बाय टू. मिडल टर्मचं साईन, मिडल टर्म साईन इज प्लस, देअरफोर साईन इन द ब्रॅकेट इज प्लस. अँड नेक्स्ट सेकंड स्क्वेअर टर्म स्क्वेअर रूट, साईन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय ना? साईन एक्स बाय टू. आणि होल टर्मच्या ब्रॅकेटचं काय म्हटलं आपण? स्क्वेअर म्हटलं. परत बघूयात आपण. पहिली टर्म कॉसचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू, मधलं साईन प्लस आहे तसं दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट इथं आहे, प्लस सेकंड टर्म साईनचा स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर एक्स बाय टू, जे आहे तुमच्या ह्या सगळ्या टर्म्स. म्हणून पहिल्या तीन टर्मसाठी आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला. आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साईन स्क्वेअर एक्स बाय टू आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टाईप आहे. आपल्याला माहिती आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स काय असतात? ए मायनस बी इंटू ए प्लस बी किंवा ए प्लस बी इंटू ए मायनस बी. देअरफोर हिअर वी राईट ॲज कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू, आणि सेकंड ब्रॅकेट काय ना? कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू. फॅक्टर्स पडले ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून. आता त्याच्यामध्ये परत हा जो प्लसचा ब्रॅकेट आहे, हा प्लसचा ब्रॅकेट तुमचा डिनॉमिनेटरमध्येही आहे आणि न्युमरेटरमध्ये त्या ब्रॅकेटचा काही आहे? स्क्वेअर आहे. त्यातला स्क्वेअरमधला एक ब्रॅकेट आणि डिनॉमिनेटरमधला एक ब्रॅकेट काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजे टर्म तुमची काय ना? वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वरचा फक्त एकच ब्रॅकेट कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू डिवायडेड बाय छेदामध्ये सुद्धा एकच ब्रॅकेट राहिला. कोणता? कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू. आता तुमचं हे फंक्शन वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स आणि आतमध्ये कॉस साईनच्या टर्म कॉस साईनच्या टर्म्स तयार झाल्यात. जेव्हा जेव्हा एक्झाम्पलमध्ये अशी टर्म तयार होते ज्याच्यामध्ये बाहेर टॅन इनवर्स आहे आणि आतमध्ये कॉसचे आणि साईनच्या टर्म्स येतात प्लस किंवा मायनसने जोडलेल्या, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या टर्म्सना आपल्याला कशाने डिवाइड करायचं असतं? कॉस ऑफ एक्स बाय टू न कॉसनं टर्म डिवाइड करायचं. मग तुमचा अँगल इथं एक्स बाय टू आहे म्हणून इथं टर्म काय घेतली आपण? कॉस ऑफ एक्स बाय टू. कॉस एक्स बाय टू ने डिवाइड केल्यामुळे काय होईल? बाहेरचा टॅन इनवर्स फंक्शन आहे तसंच राहील आणि कॉस डिवायडेड बाय कॉस मीन्स किती आन्सर आलं? वन आलं. प्लस साईन डिवायडेड बाय कॉस, साईन अपॉन कॉस मीन्स टॅन ऑफ एक्स बाय टू. सिमिलर डिनॉमिनेटरमध्ये काय आलं? कॉस एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू दॅट इज वन मायनस साईन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू दॅट इज टॅन एक्स बाय टू. इथं कॉस एक्स बाय टू ने डिवाइड केलं तर कॉसच्या टर्मच्या जागी वन येतो आणि साईनच्या टर्मच्या जागी काय व्हॅल्यू येते? तुमची टॅनची टर्म येते. मग आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू माहिती आहे की वन म्हणजेच काय असतं? टॅन पाय बाय फोर म्हणजेच टॅन फॉर्टी फायची व्हॅल्यू किती असते? वन असते. म्हणून आपण ह्या वनच्या जागी फॉर्म्युला काय टर्म काय यूज करणार? टॅन पाय बाय फोर. इथं टॅन पाय बाय फोर घेतला तर आपला फॉर्म्युला टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो? टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय वन मायनस टॅन ए इंटू टॅन बी. वननी मल्टिप्लाय केलं म्हणून आन्सर चेंज होतो का? नाही. जिथं आपण टॅन पाय बाय फोर इथंही म्हणू शकतो आणि इथंही टॅन पाय बाय फोर म्हणू शकतो. म्हणजे हाच फॉर्म्युला तुमचा टॅनचा तयार होतो ज्याच्यामध्ये पहिला अँगल टॅन पाय बाय फोर म्हणजे पहिल्या अँगलची व्हॅल्यू किती झाली? पाय बाय फोर. मिडल साईन इज प्लस आहे म्हणून ब्रॅकेटमधलं साईन पण काय ना? प्लस आहे ना. आणि दुसरा अँगल किती आहे तुमचा? एक्स बाय टू. म्हणजे इथं व्हॅल्यू आली एक्स बाय टू. टॅन इनवर्स टॅन फंक्शन सेम असल्यामुळे कॅन्सल झालं म्हणजे सिम्प्लिफाईड आन्सर तुम्हाला काय मिळालं? पाय बाय फोर प्लस एक्स बाय टू. ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय फोर इज झिरो सिन्स इट इज अ कॉन्स्टंट टर्म. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय टू इज इक्वल टू किती असतो? वन बाय टू. देअरफोर अवर फायनल आन्सर इज वन बाय टू. आता एक्झाम्पलमध्ये जेव्हा जेव्हा बाहेर टॅन इनवर्सची टर्म असेल, आतमध्ये वन प्लस साईन किंवा वन मायनस साईन आणि कॉस असेल, तेव्हा प्रत्येक वेळी एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला हीच मेथड यूज करायची आहे. कारण साईनमधले फॉर्म्युले आपल्याला माहीत नाही आहेत, मग तेव्हा अशाच टाईपचे हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. वनच्या जागी आयडेंटिटी यूज करायची, साईनच्या जागी साईन टू एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा, कॉस्टच्या जागी कॉस टू एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा. एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यूज घालायच्या, एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केलेल्या एक्झाम्पलमध्ये तुमच्या टर्म्स बाहेर टॅन इनवर्स राहतो आणि आतमध्ये कॉस साईन कॉस साईनच्या टर्म्स येतात.
प्लस मायनस साइन कसंही असू दे, काही फरक पडत नाही. वरती मायनस आलं तर खाली प्लस येणार, वरती प्लस आलं तर खाली मायनस येणार, नो प्रॉब्लेम. अशा टाईपचं एक्झाम्पल तयार झालं की आपल्याला काय करायचं आहे, सगळ्याच टर्म्सना न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधल्या कॉसच्या टर्मनी डिवाइड करायचं. कॉसच्या टर्मने डिवाइड केलं मग काय होईल, जिथं कॉस आहे तिथं तुमचं आन्सर किती मिळेल, 1 मिळेल. आणि जिथं साईन आहे तिथं टर्म तुमची कशाच तयार होईल, साईन अपॉन कॉस म्हणजेच टॅनची टर्म तयार होईल. टॅनची टर्म तयार झाली की 1 म्हणजेच टॅन पाय बाय 4 स्टँडर्ड व्हॅल्यू 1 असते. टॅन 45 नेहमी किती असतो, 1. म्हणून आपण ह्या 1 की काय कन्सिडर करणार, टॅन पाय बाय 4. म्हणून हीच टर्म तुम्हाला कशाची मिळते, टॅन ऑफ पाय बाय 4. मध्ये प्लस असेल तर इथं प्लस येईल, मध्ये इथं मायनस असेल तर इथं काय येईल, मायनस येईल. आणि तुमचा पुढचा अँगल बी, बीची व्हॅल्यू किती आहे, एक्स बाय 2. टॅन इनव्हर्स टॅन निघून गेलं की सिम्प्लिफाईड फंक्शन मिळतं, आणि त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन इथं काय होतं, कम्प्लीट होतं. सगळ्यांनी एक्झाम्पल लक्षात आलेलं असेलच. एक्झाम्पल फक्त लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलात की तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित जमेल, पण त्याच्यासाठी सगळ्यांची प्रॅक्टिस गरजेची आहे. याच्यानंतर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x डिवायडेड बाय √41. आता इथं काय बघा, बाहेर इन्वर्स फंक्शन्स असतील आणि आतमध्ये साईन कॉसच्या टर्म्स असतील आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये एखादा नंबर असेल, तर प्रत्येक वेळी आपल्याला आता जी मेथड मी सांगते हीच मेथड आपल्याला यूज करायची आहे. मग आता ह्या मेथडमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पलमध्ये त्यातला डिनॉमिनेटर जो आहे तो सेपरेट करा. सेपरेट केल्यामुळं बाहेरचं साईन इन्वर्स फंक्शन तसंच राहील आणि इतर टर्म येईल तुमची 4 √41 × sin x प्लस डिनॉमिनेटर इकडे सेपरेट केल्यामुळं 5 √41 × cos x. इथं ज्या तुमच्या ह्या कॉन्स्टंट टर्म्स येतात त्यांचा तुम्ही स्क्वेअर करायचा आहे आणि त्यांची काय करायची आहे, ॲडिशन करायचं आहे. स्क्वेअरची ॲडिशन केली की नेहमी व्हॅल्यू तुमची किती येते, 1 येते. अशाच टर्म्स तुम्हाला दिलेल्या असतात तरच आपल्याला पुढचं एक्झाम्पल सॉल्व करता येतं. आता आपल्याकडे आयडेंटिटी आहे की साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती असतं, 1 असतं. आणि इथंही ह्या टर्मचं स्क्वेअर प्लस ह्या टर्मचं स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, 1 आहे. म्हणजे ह्यातल्या कोणत्याही टर्मला आपण साईन म्हणू शकतो आणि कोणत्याही टर्मला आपण काय म्हणू शकतो, कॉस म्हणू शकतो. मग आता ते कशाला कॉस म्हणायचं किंवा कशाला साईन म्हणायचं हे ठरवण्यासाठी आपलं एक्झाम्पल बघायचं. बाहेरचं फंक्शन कोणतं आहे, साईन इन्वर्स. म्हणजे आतमध्ये जर तुमचा साईनचाच फॉर्म्युला तयार झाला तर मला सोल्युशन घ्यायला सोपं होईल, कारण साईन इन्वर्स आणि साईन सेम फंक्शन असल्यामुळे काय होतात, कॅन्सल होतात आणि सिम्प्लिफाईड आन्सर म्हणजे पुढचं फक्त फंक्शन मिळतं. म्हणून मला इथं कशाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, साईनचाच फॉर्म्युला तयार करायचा आहे. मधलं साईन प्लस आहे म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता तयार होणार, साईन ऑफ ए प्लस बीचा. मग फॉर्म्युला काय असतो, साईन ऑफ ए प्लस बीचा, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. बरोबर आहे, साईन ए नंतर कॉस बी लागतो. मग ऑलरेडी माझी इथं टर्म कशाची आहे, साईनची आहे, म्हणजे टर्म कोणती हवी आपल्याला, कॉसची. पण आपण काय म्हटलं, पुट फर्स्ट टर्म ॲज कॉस ए. ए म्हणजे एखादा आपण कॉन्स्टंट घेतला आहे, कारण कोणत्या अँगलची व्हॅल्यू 4 √41 आहे आपल्याला माहीत नाही, पण आपण तिथं कॉन्स्टंट अँगल काय म्हणणार आहे, ए म्हणणार आहे. सिमिलरली पुढची टर्म साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असावी लागते. इथं कॉस आहे म्हणजे या टर्मला मला काय म्हणावं लागेल, साईन. म्हणून ही टर्म आली 5 √41 = sin A. आता ए हा कॉन्स्टंट आहे हे दाखवण्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, टॅन ए ची व्हॅल्यू काढली. टॅन ऑफ ए इज इक्वल टू साईन अपॉन कॉस असतं. मग साईनची व्हॅल्यू तुमची किती आहे, सॉरी साईनची व्हॅल्यू इथे किती आहे, 5 आहे. आणि कॉसची व्हॅल्यू किती आहे, इथं तुमची 4 आहे. म्हणजे व्हॅल्यू होणार तुमची 5/4 होणार. दॅट इज ए इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5/4 होणार. नेक्स्ट स्टेपमध्ये आता ही व्हॅल्यू जर आपण यूज केली तर देअरफोर वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ, इथला पहिला 4 √41 जागी आपण यूज केला कॉस ऑफ ए, पुढचं फंक्शन साईन एक्स आहे तसंच, प्लस 5 √41 जागी आपण यूज केला साईन ए, पुढचं फंक्शन कॉस एक्स आहे तसंच आलं. बरोबर आहे, म्हणजे बाहेरचं फंक्शन साईन इनवर्स तसंच राहिलं. साईन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साईन ऑफ बी घेतला तर हाच फॉर्म्युला कशाचा झाला, साईन इनवर्स ऑफ साईन ऑफ ए प्लस एक्सचा. ए प्लस एक्स म्हणा किंवा एक्स प्लस ए म्हणा, काही चेंज होणार नाही.
Next, here sine inverse sine function get cancelled. Therefore, simplified answer is a plus x. The value of a is tan inverse of 5 divided by 4 plus x as it is. The derivative of tan inverse of 5 by 4 is constant. Since 5 by 4 is constant, therefore tan inverse of 5 by 4 is also constant. Therefore, its derivative is 0 and derivative of x is 1. Therefore, our final answer is only 1. बघा परत रिपीट करते. जेव्हा जेव्हा बाहेर साइन इनवर्स कॉस इनवर्सची टर्म असेल आणि आतमध्ये साइन कॉसच्या टर्म्समध्ये डिवाइडेड बाय एखादी कॉन्स्टंट टर्म असेल तेव्हा ही मेथड आपण यूज करतो. डिनोमिनेटर सेपरेट करायचं पहिल्या स्टेपला. दुसऱ्या स्टेपला ह्या ज्या टर्म्स तुमच्या कॉन्स्टंट टर्म्स तयार होतात त्यांचा स्क्वेअर करायचा आणि त्यांची ॲडिशन करून व्हॅल्यू किती येते तुमची वन येते. त्यानंतर कुठल्या तर एका टर्मला आपल्याला साईन म्हणायचं कुठल्या तर एका टर्मला आपल्याला कॉस म्हणायचं आहे. हे कसं ओळखायचं तर बाहेरचं फंक्शन तुमचं कोणतं आहे तोच फॉर्म्युला आत तयार करायचा. माझं इथं साईन इनवर्सचं फंक्शन आहे म्हणजे मला आतमध्ये साईनचाच फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि इथं प्लस आहे म्हणजे साईन ऑफ ए प्लस बीचाच फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग साईन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो साईन ए कॉस बी. मग इथं ऑलरेडी साईनची टर्म आहे म्हणजे मला ही कशाची पाहिजे कॉसची पाहिजे. ही कॉसची असेल तर ही टर्म कशाची होणार साईनची. त्या व्हॅल्यूज इथं आपण घेतल्या त्यांच्या जागी त्या व्हॅल्यूज पुट केल्या नंबर्स काढले नंबर्सच्या जागी व्हॅल्यूज घातल्या तर हा फॉर्म्युला साईनचा तयार झाला. साईन ऑफ साईन इनवर्स गेट कॅन्सल म्हणजे फायनल आन्सर आलं ए प्लस एक्स आणि त्याचा फक्त आपण काय केलेला आहे इथं डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. अशाच टाईपनं तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स इथं सोडवावे लागणार आहेत. यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण घेतो आहोत सबस्टिट्यूशन मेथडचं. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये एक्झाम्पल जेव्हा दिलेले असतात तेव्हा तुम्हाला कसे टर्म दिले असतात वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे एक्झाम्पलमध्ये बाहेर फंक्शन इनवर्स फंक्शन असतं आणि आतमधल्या सगळ्या टर्म्स तुमच्या एक्स व्हेरिएबलमध्ये असतात तेव्हा आपल्याला ही सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची असते. मग आता ही मेथड कशी यूज करायची असते सुरुवातीला दिलेले एक्झाम्पल घेतलं आपण वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तुम्हाला मी लेक्चर सुरू करताना सांगितलेलं की पुढे एक्झाम्पल सोडवत असताना अशा टाईपचे फॉर्म्युले तुम्हाला तिथं दिलेले आहेत जे साईन 2 थीटा साईन 3 थीटा कॉस 2 थीटा कॉस 3 थीटा त्या फॉर्म्युल्यामधले कोणत्या तरी फॉर्म्युल्याला सिमिलर मॅच होणारा हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला तो फॉर्म्युला कोणत्या फॉर्म्युल्याला मॅच होतो हे ओळखायचं आहे आपल्याला आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं एक्सच्या जागी जे फंक्शन आहोत त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत सबस्टिट्यूट म्हणणार आहोत. मग आता इथं बाहेर साईन इनवर्स टर्म आहे आणि आतमध्ये हा जो दिलेला फॉर्म्युला आहे हा आपला फॉर्म्युला तयार होतो साईन 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 plus tan square of theta. म्हणजे मला ह्या एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू यूज करावी लागणार आहे टॅन थीटा तरच मला त्याची किंमत किती यूज करता येईल साईन 2 थीटा. म्हणून आपण म्हटलं पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. देअरफोर थीटा काढताना टॅन फंक्शन अपोजिटला गेल्या म्हणजे टर्म काय झाली टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता ह्या व्हॅल्यूज आपल्या एक्झाम्पलमध्ये यूज करायचे. देअरफोर एक्झाम्पल बिकम्स वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 2 into पुट एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स इज टॅन थीटा डिवायडेड बाय 1 plus tan square theta. कीप फंक्शन साईन इनवर्स ॲज इट इज अँड हिअर यूज द फॉर्म्युला. वी नो दॅट 2 tan theta अपॉन 1 plus tan square theta इज इक्वल टू साईन ऑफ 2 थीटा. नेक्स्ट साईन इनवर्स साईन फंक्शन गेट कॅन्सल देअरफोर सिम्प्लिफाईड अँसर इज 2 थीटा ओनली. पुट द व्हॅल्यू ऑफ थीटा देअरफोर वी गेट वाय इज इक्वल टू 2 tan inverse ऑफ एक्स. नाऊ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट 2 is constant देअरफोर रिमेन्स ॲज इट इज अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1 upon 1 plus x square. देअरफोर अवर फायनल आन्सर इज 2 upon 1 plus x square. सिमिलर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल इज वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 upon 3x minus 4x³. आता हे एक्झाम्पलमध्ये परत दिलेलं फंक्शन तुमचं कुठं आहे डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे पहिल्यांदा मला पहिलं फंक्शन चेंज करायला पाहिजे. कोसेक इनवर्सचं कन्वर्जन कशामध्ये होतं साईन इनवर्समध्ये. म्हणून आपण इथं घेतलं साईन इनवर्स आणि ही डिनॉमिनेटरमधली टर्म आपण कुठे घेतली
न्यूमरेटर मध्ये. आता जर आपण फॉर्म्युला बघितला, बाहेर साइन इनवर्स फंक्शन आहे म्हणजे जनरली आतमध्ये साइनचा किंवा कॉसचाच फॉर्म्युला तयार होतो. जर आपण लक्ष दिलं तर इथं कोणता फॉर्म्युला तयार होतो, साइन 3 थीटाचा फॉर्म्युला तयार होतो. आणि काय फॉर्म्युला असतो, 3 sin θ मायनस 4 sin³θ, म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला व्हॅल्यू काय लागणार आहे, साइन थीटा. देअरफोर टेक हिअर पुट एक्स इज इक्वल टू साइन थीटा, देअरफोर थीटा इज इक्वल टू साइन फंक्शन अपोजिटला शिफ्ट केल्यामुळे टर्म झाली साइन इनवर्स ऑफ एक्स. यूज द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दी गिवन एक्झाम्पल, देअरफोर वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3 × x एज साइन थीटा मायनस 4 sin³θ. कीप साइन इनवर्स फंक्शन एज इट इज अँड यूज हिअर फॉर्म्युला. द व्हॅल्यू ऑफ दिस फॉर्म्युला इज साइन 3θ. साइन इनवर्स साइन फंक्शन गेट कॅन्सल, देअरफोर रिमेनिंग फंक्शन इज 3θ. यूज व्हॅल्यू ऑफ थीटा, देअरफोर वी गेट वाय इज इक्वल टू 3 × sin⁻ ऑफ एक्स. नाव डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट 3 constant एज इट इज अँड डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज 1/√1 − x². देअरफोर अवर फायनल आन्सर इज 3/√1 − x². नाऊ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. द नेक्स्ट एक्झाम्पल इज सिमिलर मेथड, फाइंड dy/dx इफ वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 − x² / 1 + x². अगदी सेम मेथड, आतमध्ये टर्म्स तुमच्या एक्सच्या आहेत, म्हणजे कोणता तरी फॉर्म्युला इथं तयार झालेला आहे. फक्त कोणता फॉर्म्युला तयार झाला आहे बघायचं आहे आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे लागणारी टर्म इथं आपल्याला सबस्टिट्यूट घ्यायची आहे. मग इथं आपला फॉर्म्युला तयार होताना 1 − tan²θ / 1 + tan²θ इज इक्वल टू cos²θ हा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूट काय घ्यावं लागेल, एक्स इज इक्वल टू tan θ, देअरफोर थीटा इज इक्वल टू tan inverse x. Use value of x in the given example. The example becomes y is equal to cos inverse of 1 − tan²θ / 1 + tan²θ. Keep cos inverse function as it is and use here formula. The value of formula is cos of 2θ. Cos inverse cos get cancelled. Therefore, simplified answer is 2θ. Value, putting the value of theta, we get y is equal to 2 tan inverse of x. Now differentiating with respect to x, we get that dy/dx is equal to 2/x². आता सगळ्यांनाही मेथड लक्षात आलेली असेलच. ह्यातलं आणखी एक शेवटचं एक्झाम्पल आपण आज पाहणार आहोत. लास्ट एक्झाम्पल इज फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x √1 − x². नाऊ गिवन एक्झाम्पल इज y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x √1 − x². हिअर वी हॅव टू पुट x इज इक्वल टू साइन थीटा, देअरफोर वी गेट थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. Keep this value of x in the given example. Therefore, example becomes y is equal to sin inverse of 2 sin θ (1 − sin²θ). Keep sin inverse function as it is in the bracket 2 sin θ as it is. And we know that identity. The value of 1 − sin²θ is cos²θ. In the next step, keep y as it is, sin inverse function as it is. And here we get square root get cancelled. Therefore, simplified answer is cos θ. Therefore, formula becomes 2 sin θ (cos θ). And the value of that formula is sin²θ. Here, sin inverse sin function get cancelled. Therefore, we get simplified answer as 2θ. Putting the value of theta, we get answer 2 sin inverse of x. Now, differentiating with respect to x, we get dy/dx is equal to 2 √1 − x². Therefore, our final answer is dy/dx is equal to 2 √1 − x². अशा टाईपने तुम्हाला ही सबस्टिट्यूशन मेथड यूज करून एक्झाम्पल सोडवायचे आहेत. अगदी सिमिलर असणारे बुक्समध्ये एक्सरसाइजमध्ये जे एक्झाम्पल्स दिलेत ते एक्झाम्पल सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काही अडचण आली तर नक्की विचारा. ठीक आहे, आजचे लेक्चर आपण इथेच थांबवूयात. थँक्यू.